हॅलो फ्रेंड्स. सो गायरस फॉर्च्यून दॅट इज फाउंडेशनच्या या सेशनमध्ये आपण कायनेमॅटिक्सचा नेक्स्ट पार्ट डिस्कस करतोय. लास्ट पार्टमध्ये आपण पोझिशन टाईम ग्राफबद्दल चर्चा केली होती. पोझिशन टाईम ग्राफ किंवा डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफ यामध्ये ग्राफच्या नेचरवरून आपण मोशन कशा प्रकारचे असेल यासाठी आपण थोडंसं त्या ठिकाणी ग्राफ ड्रॉ करून काय कन्क्लुजन निघतं ते बघितलं होतं आणि त्यातनं काही एमसीक्यू पॉईंट्स आपल्याला मिळतात काय हे देखील आपण चर्चा केली होती. तर ह्या सेशनमध्ये आपण व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आणि ऍक्सलरेशन टाइम ग्राफ यावरती फोकस करणार आहोत. सो लेट अस फर्स्ट अंडरस्टँड व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. मी तुम्हाला लास्ट सेशनला सांगितल्याप्रमाणे टाइम जो आहे तो आपण कायम एक्स ऍक्सिसवर घेणार आहे. म्हणजेच आपला इथे टाइम ऍक्सिस कुठला आहे? सो एक्स ऍक्सिस. सो लेट अस ड्रॉ द टाइम ऍक्सिस फर्स्ट, व्हिच इज नथिंग बट युअर एक्स ऍक्सिस, अँड दिस व्हर्टिकल इज अवर इन दिस केस व्हेलॉसिटी ऍक्सिस. सो दिस इज द बॅकग्राऊंड फॉर एनी व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. आता आपल्याला ग्राफच्या नेचरवरून मोशनकडे किंवा मोशनवरून ग्राफकडे असं जाता येईल, राईट? लाईक सपोज मोशन युनिफॉर्म व्हेलॉसिटी मोशन आहे. मग युनिफॉर्म व्हेलॉसिटी मोशनचा अर्थ काय होतो? की व्हेलॉसिटी ऑफ बॉडी डज नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. व्हेलॉसिटी ऑफ बॉडी विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नाही. मग यात परत दोन केसेस होतात, राईट? तर त्यातली पहिली एक जनरल केस आपण डिस्कस करू. सपोज आपली बॉडी सुरुवातीला काहीतरी इनिशियल व्हेलॉसिटीने मूव्ह व्हायला सुरुवात झाली आणि आता ती व्हेलॉसिटी तिची कॉन्स्टंट आहे. इट इज रिमेनिंग कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. दॅट मीन्स इट इज नॉट चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग त्या केसमध्ये आपला ग्राफ कसा येणार आहे? इट विल बी अ स्ट्रेट लाईन पॅरलल टू द टाइम ऍक्सिस. लक्षात घ्या. सो दिस इंडिकेट्स दॅट व्हेलॉसिटी इज not changing, that is velocity is constant with respect to time. ठीक आहे. मग थोडक्यात युनिफॉर्म व्हेलॉसिटी मोशनचा जर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ बघितला तर तो काय असतो? इट इज अ स्ट्रेट लाईन पॅरलल टू टाइम ऍक्सिस. दिस इज अवर केस नंबर वन. नाव यामध्ये ऍडिशनली आपण जर काही बघितलं लाईक ह्या लाईनचा स्लोप किती आहे? स्लोप आहे शून्य, राईट? द स्लोप ऑफ दिस लाईन, द स्लोप ऑफ दिस ग्राफ, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इन विच द बॉडी इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी इज झिरो. इट मीन्स व्ही अपॉन टी इज झिरो. इट मीन्स ऍक्सलरेशन इज झिरो, राईट? सो कॉमन सेन्सची गोष्ट आहे, जर देर इज नो चेंज इन व्हेलॉसिटी देन देर इज नो क्वेश्चन ऑफ ऍक्सलरेशन. सो इम्पॉर्टंट पॉईंट काय? का युनिफॉर्म मोशनमध्ये व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा व्हेलॉसिटी टाइमचा जर ग्राफ काढला तर तो स्ट्रेट लाईन येतो आणि तो आपल्याला काय इंडिकेट करतोय? व्हेलॉसिटी इज नॉट चेंजिंग विथ टाइम अँड ऍक्सलरेशन ऑफ मोशन इज झिरो. आता ते यामध्ये एक दुसरी केस एक तयार होईल, विच इज अ स्पेशल केस. सी मित्रांनो, बॉडी जर ऍट रेस्ट असेल, बॉडी जर एका जागेवर स्थिर असेल, तर इट्स व्हेलॉसिटी इज झिरो. आपण व्हेलॉसिटीला व्हेक्टर क्वांटिटी म्हणलेलं आहे, राईट? सो व्हेक्टर क्वांटिटीमध्ये आपण व्हेक्टर्समध्ये टाईप्स ऑफ व्हेक्टर्समध्ये एक महत्वाची गोष्ट शिकलो, झिरो व्हेक्टर. सो बॉडी ऍट रेस्टची व्हेलॉसिटी झिरो असते, म्हणजे तो झिरो वेक्टर असतो, राईट? मग त्या केसमध्ये जर आपण ड्रॉ ग्राफ आपल्याला ड्रॉ करायला सांगितला तर इट विल बी सिम्पली लाईक दिस. सपोज दिस इज पॉईंट वन, दिस इज पॉईंट टू, दिस इज पॉईंट थ्री. मीन्स दिस विल बी द लाईन विल बी अलॉंग विथ द एक्स ऍक्सिस अलॉंग विथ द टाइम ऍक्सिस. इट विल कोइन्साइड विथ द टाइम ऍक्सिस इन्स्टेड ऑफ कमिंग लाईक दिस. कारण इथं हा थोडी वर का आली? बिकॉज वी हॅव कन्सिडर सर्टेन इनिशियल व्हेलॉसिटी. या इनिशियल व्हेलॉसिटी इज नॉट झिरो म्हणून हा ग्राफ आपण इथे ड्रॉ केला. ठीक आहे. सो आय थिंक तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर झाले असेल. सो परत एकदा रिपीट करतो, जर मोशन युनिफॉर्म असेल म्हणजेच व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ स्ट्रेट लाईन पॅरलल टू टाइम ऍक्सिस येतो, कन्सिडरिंग सर्टेन इनिशियल व्हेलॉसिटी. जर काही इनिशियल व्हेलॉसिटी कन्सिडर नाही केली किंवा बॉडी ऍट रेस्ट असेल तर ग्राफचं नेचर अगेन स्ट्रेट लाईन ऑन द ऍक्सिस ऑफ टाइम ऍक्सिस अशा प्रकारचं येईल. आणि महत्वाचा पॉईंट, इथे स्लोप झिरो असतो म्हणजेच ऍक्सलरेशन काय असतं? झिरो असतं. आता आपण पुढचा ग्राफ ड्रॉ करू व्हेलॉसिटी टाइमच्या बाबतीत. ठीक आहे. आता व्हेलॉसिटी टाइम ग्राफ जर ह्या पद्धतीने असेल, हा टाइम ऍक्सिस, इथे व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी टाइम ग्राफ सपोज असा असेल, दी स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन, तर याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होईल? का व्हेलॉसिटी ही टाइमला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मॅथमॅटिकली त्याचा अर्थ काय होतोय?
का वेलॉसिटी टाइमला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे वेलॉसिटी वेअरिंग आहे, वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम बदलती आहे, परंतु तिचा जो होणारा बदल आहे तो सारख्या प्रमाणात होत आहे. मीन्स युअर वेलॉसिटी इज चेंजिंग इन इक्वली इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. फॉर एक्झाम्पल टी इज इक्वल टू 1 सेकंदला सपोज वेलॉसिटी 1 मीटर पर सेकंड आहे, तर टी इज इक्वल टू 2 सेकंदला ती 2 मीटर पर सेकंड असेल. सो लाईक दिस इट विल चेंज इन अ कॉन्स्टंट मॅनर. सो हिअर वेलॉसिटी इज नॉट कॉन्स्टंट. रिमेंबर इफ द वेलॉसिटी टाइम ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन इट मीन्स युअर वेलॉसिटी इज आयदर इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. आता डिक्रीजिंगची केस कशी होईल इथे, हा टाइम ही वेलॉसिटी, सो इट विल बी लाईक दिस, राईट. मग इथे कुठंतरी आता इथे वेलॉसिटी इनिशियल वेलॉसिटी आपण झिरो घेतलेली आहे, इथे इनिशियल वेलॉसिटी इज नॉट इक्वल टू झिरो, इथे वेलॉसिटी इज डिक्रीजिंग, या केसमध्ये वेलॉसिटी इज इन्क्रीजिंग, या केसमध्ये वेलॉसिटी इज डिक्रीजिंग, ठीक आहे. तर ती स्ट्रेट लाईन आहे, इथेही स्ट्रेट लाईन आहे, पण हा जो इन्क्रीज किंवा हा जो डिक्रीज आहे हा सारख्या प्रमाणात होतोय, राईट. सो द रेट ऑफ इन्क्रीज ऑर द रेट ऑफ डिक्रीज इज कॉन्स्टंट, राईट, इज कॉन्स्टंट. मग ह्या मोशन मध्ये काय कॉन्स्टंट असलं पाहिजे, तर इथे स्लोप कॉन्स्टंट आहे, स्लोप ऑफ द ग्राफ इज कॉन्स्टंट. हिअर ऑल्सो द स्लोप ऑफ द ग्राफ इज कॉन्स्टंट, स्लोप इज कॉन्स्टंट. इन दिस केस द स्लोप इज पॉझिटिव्ह, वेर इन दिस केस इट इज निगेटिव्ह. म्हणजेच ह्या ज्या मोशन आहेत ह्या मोशन मध्ये ऍक्सलरेशन कॉन्स्टंट आहे, ऍक्सलरेशन काय आहे कॉन्स्टंट. सो आपल्याला किती मुद्दे मिळत आहेत पहा, जर वेलॉसिटी टाइम ग्राफ स्ट्रेट लाईन असेल, पासिंग थ्रू द ओरिजिन असेल अँड इन्क्लाइन टू द टाइम ऍक्सिस असेल, तर इन दॅट केस त्या मोशन मध्ये वेलॉसिटी इन्क्रीज होतीये, त्यानंतर तिचा इन्क्रीज सारख्या प्रमाणात आहे, म्हणजेच ऍक्सलरेशन ऑफ मोशन कॉन्स्टंट आहे. आणि आणखी त्यात मुद्दा तुम्हाला मिळेल, स्लोप कसा असतो त्याचा, पॉझिटिव्ह असतो, ऍक्सलरेशन पॉझिटिव्ह असतं. तेच जर आपण डिक्रीजिंगची केस घेतली तर वेलॉसिटी सारख्या प्रमाणात डिक्रीज होते, म्हणजे रिटार्डेशन कॉन्स्टंट आहे आणि म्हणजे स्लोप त्याचा कॉन्स्टंट आहे जो निगेटिव्ह आहे, राईट. आता समजा बॉडीला सुरुवातीला काहीतरी इनिशियल वेलॉसिटी आहे, तर हाच ग्राफ कसा होईल, थोडासा आपण त्याला वरतून ड्रॉ करू. इन्स्टेड ऑफ स्टार्टिंग इट फ्रॉम झिरो वी विल ड्रॉ इट फ्रॉम सर्टन पॉइंट, लेट अस से यू इज इक्वल टू 1, मग आपण म्हणू शकतो इनिशियल वेलॉसिटी 1 आहे अँड देन इट इज इन्क्रीजिंग विथ द कॉन्स्टंट ऍक्सलरेशन, राईट. सो हे इंटरप्रिटेशन आपल्याला वेलॉसिटी टाइम ग्राफ म्हणून काढता येते. आता आपण पहिला वेलॉसिटी टाइम ग्राफ काय बघितला, युअर वेलॉसिटी इज कॉन्स्टंट, राईट, व्ही इज कॉन्स्टंट, देअरफॉर ऍक्सलरेशन इज झिरो. दुसरा वेलॉसिटी टाइम ग्राफ काय बघितला, व्ही इज नॉट कॉन्स्टंट बट ऍक्सलरेशन इज कॉन्स्टंट. आता आणखी व्ही देखील कॉन्स्टंट नाहीये आणि ऍक्सलरेशन देखील कॉन्स्टंट नाहीये, मीन्स द रेट ऑफ इन्क्रीज ऑर डिक्रीज ऑफ वेलॉसिटी इज नॉट फिक्स, इट इज लाईक एनिथिंग. सो इन दॅट केस द नेचर ऑफ ग्राफ विल बी लाईक दिस ऑर इट विल बी लाईक दिस. सो इट विल बी अ कर्व बेसिकली, तो काय असेल कर्व. आणि मग त्या केसमध्ये इफ यू वॉन्ट टू फाइंड द ऍक्सलरेशन सो यू विल हॅव टू ड्रॉ दी टँजेंट टू द कर्व. आपल्याला त्या केसमध्ये टँजेंट ड्रॉ करावं लागेल. मग आता या ठिकाणी टँजेंटचा स्लोप पॉझिटिव्ह येईल, या ठिकाणी स्लोप निगेटिव्ह येईल. सो दिस इज ऍक्सलरेटिंग मोशन अँड दिस इज रिटार्डिंग मोशन, ठीक आहे. सो थोडक्यात लक्षात ठेवा, वेलॉसिटी टाइम ग्राफ स्ट्रेट लाईन पॅरलल टू टाइम ऍक्सिस आलं तर वेलॉसिटी कॉन्स्टंट असते, वेलॉसिटी टाइम ग्राफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू दी ओरिजिन किंवा पासिंग थ्रू सर्टन पॉइंट बट मूव्हिंग अवे फ्रॉम द टाइम ऍक्सिस जर आलं तर इन दॅट केस युअर ऍक्सलरेशन इज कॉन्स्टंट, वेलॉसिटी इज व्हेरिंग. जर कर्व असेल तर वेलॉसिटी इज व्हेरिंग अँड ऍक्सलरेशन इज ऑल्सो व्हेरिंग. सो दिस इज व्हॉट वी कॅन इंटरप्रिट फ्रॉम द वेलॉसिटी टाइम ग्राफ. नाव द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, एरिया अंडर वेलॉसिटी टाइम ग्राफ आपल्याला कशाची माहिती देतो, तर डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी टेकन प्लेस, राईट. समजा आपण हा टाइम वेलॉसिटी टाइम ग्राफ घेतला, इनिशियल टाइम टी इज इक्वल टू 1, थोड्या वेळाने टाइम टी इज इक्वल टू 2 जर घेतला, तर हा एरिया जर आपण कॅल्क्युलेट केला तर दॅट इज नथिंग बट द डिस्प्लेसमेंट ऑफ ए ऑब्जेक्ट ड्युरिंग दॅट टाइम इंटरवल. तर ते आपण ग्राफिकली किंवा हायर स्टँडर्ड मध्ये पुढच्या स्टँडर्ड मध्ये त्याला इंटिग्रेशन मेथडनेही फाइंड आउट करू शकता, ठीक आहे. नाव लेट अस डिस्कस अबाउट द ऍक्सलरेशन टाइम ग्राफ, ठीक आहे. मित्रांनो, आपण डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन हे तीन गोष्टी महत्वाच्या शिकतोय.
because these are the motion parameters. याच्यामध्ये interrelations will help us to understand the motion, to describe the motion, and obviously to calculate the various practical problems on the motion. So now let us understand the acceleration time graph. Suppose this, again this axis is the time axis, and this is now acceleration axis. Now if the body is moving with constant velocity, right? If the body is moving with constant velocity, what happens? Its acceleration becomes zero. The nature of graph will be like this. Here zero, acceleration is zero. Here acceleration is zero. Here again acceleration is zero. Right? This is first graph when velocity is constant. Means, आपल्याला जर प्रश्न विचारला, draw acceleration time graph for the constant velocity motion किंवा uniform motion. So it will be like this. Here you are. Whatever variation in acceleration, that is basically zero, it will lie on the time axis. ठीक है? आता second motion, जर आपली body constant acceleration ने move होता से, right? If the body is moving with constant acceleration, क्यों the type of motion is constant acceleration motion, then in that case, what happens? The body has certain initial acceleration, let us say A. ठीक है? This is acceleration axis, this is time axis. Now, in constant acceleration motion, the acceleration does not change with respect to time. Hence, it will be a straight line parallel to the time axis. Now, this is the case of uniform acceleration motion. For example, body falling down under the action of gravitational force. Or body moving up against the gravitational force. So, motion under gravity is the constant acceleration motion. So, that is the graph. So, suppose, acceleration time graph madhe, sir, तो इन्क्लाइंड आला आहे, इन्क्लाइंड टू द टाइम एक्सिस एट सम अँगल थीटा, लेट अस से. तर हे काय इंडिकेट करतंय? की हियर एक्सेलरेशन इज इंक्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम, एंड हियर रेट ऑफ इंक्रीज ऑफ एक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम. हियर अगेन इफ इट इज अ कर्व, देन इट मीन्स इट इज अगेन इंक्रीजिंग, बट इन दिस केस हियर युअर एक्सेलरेशन इज नॉट इन डायरेक्ट प्रोपोर्शन विथ टाइम. ठीक आहे? सो कर्वचं इंडिकेशन काय असतं? It doesn't, it is not directly proportional to the another variable. Any straight line as well, it is in direct proportion. So, here the curve's slope constant, right? Here the slope badlat, right? So, anyway, ata here the acceleration time graph cha mahatva cha mudda ha ahe ki area under acceleration time graph gives us velocity. Okay? So, this is about acceleration time graph. So, mitranno apan teen prakarche graph shiklo. Position time graph, that is displacement time graph, xt. वेलोसिटी टाइम ग्राफ एंड एक्सेलरेशन टाइम ग्राफ. ठीक है? अपने कड़े मोशन किती प्रकार से अवेलेबल है? यूनिफॉर्म मोशन, नॉन यूनिफॉर्म मोशन, त्यानंतर त्या नॉन यूनिफॉर्म मोशन मध्ये कॉन्स्टंट एक्सेलरेशन मोशन आणि याच्यात वेरिएबल एक्सेलरेशन मोशन. ठीक है? तो या सर्व मोशन चे ग्राफ चा स्टडी इज अ इम्पॉर्टंट बेस टू अंडरस्टैंड द कॉम्प्लेक्स एमसीक्यूज बेस्ड ऑन द ग्राफ. ग्राफिकल एमसीक्यूज वगैरह सॉल्व करायला आपल्याला त्याचा उपयोग होईल. आणि हे सर्व एनालिसिस मधून, म्हणजे या तीन प्रकारच्या ग्राफ मधून आपण जे इक्वेशन्स ऑफ मोशन डिराइव करतो, पर्टिक्युलरली इन केस ऑफ कॉन्स्टंट एक्सेलरेशन मोशन. ठीक आहे? सो कॉन्स्टंट एक्सेलरेशन मोशन मध्ये आउट ऑफ दीज थ्री ग्राफ्स वी कैन डिराइव द इक्वेशन्स v इज इक्वल टू u प्लस at, देन v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 1/2 at square, and s is equal to ut plus 1/2. So this is v square is equal to u square plus twice of as, and this is s is equal to ut plus 1/2 at square. हे तीन इक्वेशन आपण कशातून काढतो? कॉन्स्टंट एक्सेलरेशन मोशन साठी बाय यूजिंग दीज थ्री ग्राफ्स, एंड दीज आर कॉल्ड एज कायनेमॅटिकल इक्वेशन्स. याला काय म्हणतो आपण? कायनेमॅटिकल इक्वेशन्स, और समटाइम्स दे आर ऑल्सो कॉल्ड एज न्यूटन्स इक्वेशन. ठीक आहे? सो दिस इज अबाउट द कायनेमॅटिक्स इन फेज वन. सो आपण फेज वन मध्ये कायनेमॅटिक्स मध्ये बेसिकली शिकलो व्हाट इज मोशन अँड व्हाट इज कायनेमॅटिक्स पर्टिक्युलरली. मी परत एकदा रिवाइज करतो. सी, मोशन म्हणजे मुवमेंट ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम वन पोझिशन टू द अनदर पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, राईट? नाउ मोशन इज अ रिलेटिव्ह टर्म बिकॉज वी आर टॉकिंग विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, बिकॉज एंटायर थिंग्स आर मूव्हिंग इफ वी कम्पेअर इट फ्रॉम द युनिव्हर्स, राईट? युनिवर्स मध्ये प्रत्येक गोष्ट मूव्हिंग आहे, पण त्यातली त्यात आपण पृथ्वीवर एका रेफरन्सच्या हिशोबाने दुसऱ्या वस्तूला मूव्हिंग किंवा स्टेडी ॲट रेस्ट असं म्हणू शकतो. आपण हे बेसिक सुरुवातीला बघितलं.
त्यानंतर कायनेमॅटिक्स इज नथिंग बट द ब्रांच ऑफ मेकॅनिक्स, द ब्रांच ऑफ फिजिक्स, राईट, व्हेर इन वी स्टडी ओनली अबाउट द मोशन अँड वी ट्राय टू डिस्क्राईब टू अनालाइज अँड टू कॅल्क्युलेट द व्हेरियस थिंग्स रिलेटेड टू मोशन. नाऊ वी नीड मोशन पॅरामीटर्स टू डिस्क्राईब द मोशन कम्प्लिटली. सच अ मोशन पॅरामीटर इन्क्लूड्स पोझिशन ऑफ ए ऑब्जेक्ट, देन डिस्प्लेसमेंट, देन व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन, अँड वी ऑब्विसली स्टडी द टाइप्स ऑफ मोशन बेस्ड ऑन द मोशन पॅरामीटर्स ॲज वेल ॲज बेस्ड ऑन द पाथ फॉलोड बाय द ऑब्जेक्ट ड्युरिंग द मोशन. त्यामध्ये आपण शिकलो जर ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होतंय तर इट इज अ स्ट्रेट लाईन मोशन ऑर लिनियर मोशन. ते कर्वमध्ये मूव्ह होत आहे तर इट इज कर्वी लिनियर मोशन. मग कर्वी लिनियर मोशनमध्ये इट कॅन बी अ प्रोजेक्टाईल मोशन, इट कॅन बी अ सर्क्युलर मोशन, राईट. देन वी हॅव सीन जर ऑब्जेक्ट स्वतःभोवती फिरत आहे तर त्याला आपण रोटेशनल मोशन म्हणतोय. जर ऑब्जेक्ट आपलं टू अँड फ्लो करतंय एका लाईनवर किंवा एका कर्वच्या अलॉंग टू अँड फ्लो करतंय त्याला आपण ऑसिलेशन असंही म्हटलं, ठीक आहे. सो मोशन शिकण्यासाठी ज्यावेळेस आपण मोशन पॅरामीटर शिकतोय त्यावेळेस आपल्या लक्षात आलं की मोशन पॅरामीटर देखील मोशनचे प्रकार बदलू शकतात. लाईक ड्युरिंग द मोशन व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहिली तर त्याला आपण कॉन्स्टंट व्हेलॉसिटी किंवा युनिफॉर्म मोशन म्हणतो, आणि जर ती चेंज झाली तर त्याला आपण नॉन युनिफॉर्म मोशन म्हणतो. या नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये जर ॲक्सलरेशन कॉन्स्टंट राहिलं तर त्याला आपण कॉन्स्टंट ॲक्सलरेशन मोशन म्हणतो, फॉर एक्झाम्पल मोशन अंडर ग्रॅव्हिटी. आणि जर ॲक्सलरेशन व्हेरिएबल राहिलं तर त्याला आपण मोशन विथ व्हेरिएबल व्हेलॉसिटी अँड व्हेरिएबल ॲक्सलरेशन असंही म्हणतो. मोशनमध्ये ग्राफ्स इम्पॉर्टंट आहेत. सो ग्राफ्स बेसिकली काय आहे तर ग्राफ इज नथिंग बट द डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ टू व्हेरिएबल्स, राईट. टू व्हेरिएबल्स इन विच द डिपेंडंट व्हेरिएबल ऑलवेज डिपेंड्स अपॉन द टाइम. इन मोशन वॉट एवर ग्राफ्स वी हॅव इन दॅट इन दोज ग्राफ्स द फिक्स व्हेरिएबल इज दॅट इज वन ऑफ द फिक्स व्हेरिएबल इन विच अदर व्हेरिएबल्स आर डिपेंड इज टाइम. सो वी ऑलवेज ड्रॉ टाइम ऑन द एक्स ॲक्सिस अँड द करस्पॉन्डिंग व्हेरिएबल ऑन वाय ॲक्सिस टू स्टडी द बिहेवियर ऑफ मोशन. सो या पद्धतीने मित्रांनो तुम्ही जर हा चॅप्टर केला तर एक स्ट्रॉंग बेस तयार होईल. आता कायनेमॅटिक्स फेज टू मध्ये आपण थोडंसं ऍडव्हान्स लेवलला जाणार आहोत, बट यानंतरच्या सेशनमध्ये आय विल टॉक अबाउट द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अँड देन इन फेज टू विल टॉक अबाउट अगेन ऑल दी थिंग्स विच वी हॅव सीन इन द पार्ट वन फेज वन, राईट. थँक्यू.